मैं बता दूंगा लाला ने मैं कहा लेबर गेट्स स्कैम जे पानगड़ियो या सगळे आम्ही हे इश्यूज जे आसात गोयचे जनते समोर दौरले आज असे दिसून येता की दिस गव्हर्नमेंट जे आसा दिस गव्हर्नमेंट हॅज बिकम अ गव्हर्नमेंट ऑफ स्कॅम्स पहिली सरकारान ग्रीन जोन म्हणून सारखे सगळे ऍडव्हर्टाइजमेंट्स देऊन स्वतःची तोखणाय करून घेतली त्याच्या नंतर बॉर्डरही उक्त्यो केल्यो आणि बॉर्डरचे गेट्स उक्ते केले आता कोविड रिलेटेड गेट्स जे असत स्कॅम रिलेटेड गेट्स जे असत हे गोवा फॉरवर्ड पक्ष तुमच्या समोर दौरतात हाज्या पहिली आम्ही लेबर गेट स्कॅम तुमच्या मुखार दौरले आणि दाखवून दिले की लेबरां खातीर जे पैसे आशिले बिल्डिंग एंड अदर कन्स्ट्रक्शन वर्करां खातीर जे पैसे आशिले ते कशे तरेन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक पंच सरपंचांक या सरकारान डिस्ट्रीब्यूट केले म्हणजे जे मनी विच वॉज मेंट फॉर बिल्डिंग एंड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स एंड लेबरर्स वी कॅन से दॅट इट वेंट टू द बीजेपी लेबरर्स ही एक पहिली गोष्ट आज आम्ही तुमच्या मुखार दौरतात क्वारंटाईन गेट स्कॅम पक्षाचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाई मार्च महिन्यातल्यान सांगित आशिल्लो की सी फॅरान जर तुम्ही हाडटात भायल्यान जे हाडटात हांगा भयंकर भानगडी चालू आसा म्हणून ताच्या नंतर पक्षाचे जे इंटरनल इन्व्हेस्टिगेशन टीम आहा हांच्यानी हे इश्यू इन्व्हेस्टिगेट करपाची सुरुवात केली आणि आता आमच्या हातात कॉन्क्रीट एव्हिडन्स लागिल्ले आसात तातूंत इट क्लिअरली प्रूव्स दॅट क्वारंटाईन गेट स्कॅम या सरकारन आता सुरुवात केली आसा कारण लेबर गेटान पैसे लुटून झाले आता नुसरे खंय लुटप ते म्हणजे क्वारंटाईन गेट तुमकां खबर आसतले की पॅन्डेमीक सुरू जाल्ले एब्रॉडच्यान सी फेअर तसे नॉन सी फेअरर्स येऊक लागले चार्टर्स येऊक लागल्यो वंदे भारताचे फ्लाईट्स येऊक लागल्यो आणि जे गोयकार आमचे डिस्ट्रेस आशिले वेर इव्हॅक्युएटेड बाय देअर कंपनीज सी फेअरर्स इव्हॅक्युएटेड बाय देअर ओन कंपनीज जे गोयकार भायर आशिले त्यांना वंदे भारताच्या हाजे वयल्यान ते गोयात पावले पण सरकारान हे वंदे भारत स्टार्ट करच्या पहिली किंवा सी फेअर किंवा नॉन सी फेअर त्यांच्या कंपनीच्या स्वतः चार्टर फ्लाईटान धाडच्या पहिली कायच पावलं उचलली ना वर्स स्टील आम्ही चितपा लागले की आता सडनली कसे क्वारंटाईन उमेद सरकार इंटरेस्ट घेऊन लागले कदंबाचे बसो लायता एअरपोर्टात सगळे करून अचानक बिकॉज द गव्हर्नमेंट सॉ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी to feed on the misery of our stranded goyankars abroad like vultures म्हणजे जे बाहेर आमचे कष्टान जे लोक बाहेर आशिले त्यांच्या कडे टिकेटिंग पैसे नाशिले त्यांच्या कडे जेवणाक पैसे नाशिले त्यांच्या कडे खाणाक पैसे नाशिले हांचे मिजरी एक्सप्लॉइट कशे करप आणि आमकां कशे लुटप द वे वल्चर्स फीड ऑन अ डेड
या सरकारान केल्ले आसा. या सरकारान ह्युमॅनिटेरियन रिप्रेट्रेशन ऑपरेशन जे आसा, दिस गव्हर्नमेंट हॅज टर्न इन टू अ इनह्युमन इमोरल मनी स्किनिंग ऑपरेशन. इट हॅज ट्राईड टू मेक मनी. नाउ वी डोंट नो हू आर इन्वॉल्व्ड, बट दिस कॅनॉट हॅपन विदाउट द ब्लेसिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. वेर इज अ कार्टेल रनिंग इन दिस रॅकेट इन द क्वारंटाईन गेट्स कॅम्प. केरळा सारख्या राज्यात तुम्ही पहिला असताना आम्ही कालूच थंय चेक केले सरकारा कडेन की ते टेस्टिंगाचे फीस घेणार जे भायल्या एब्रॉडान येतात ते क्वारंटाईनचे पैसे घेणार. ते सेंड टू डायरेक्टली टू होम क्वारंटाईन अँड दॅट स्ट्रिक्टली मॉनिटर्ड. म्हणजे आपल्या लोकांक डिस्ट्रेसान जे लोक असतात, आपले लोक जे त्रासान जे असतात, त्यांना कसे सावर करावे खंयच्या सरकारान दाखवून दिले असतात. पण हा आमचे सरकार असा हू सॉ दिस एन ऑपॉर्च्युनिटी टू लूट अँड स्कूट द स्टँडर्ड बॉयकॉस एब्रॉड. आज या क्वारंटाईनचा इश्यू येतो वाढलो असा इंटरनॅशनल हातून इंडस्ट्रीन, क्रूज इंडस्ट्रीन, गव्हर्नमेंट ऑफ गोवा इज नोटेड एज एक्सॉर्शनिस्ट पार एक्सलन्स. हाजो इफेक्ट जे रिप्रेट्रेशन आयले 11,000 गोंयकारांतले 7,000 सी फेरर जे आसात, नॉन सी फेरर जे जॉब गेल्यात, हे तांच्या खातीर जाता कसं? कारण ती कंपन्यांनी आमकां घेवचे ना, कारण ते म्हणतात की तुमचे सरकार आमकां लुटता. सो दिस इज नॉट ओनली अ स्कॅम रिलेटेड टू क्वारंटाईन गेट, बट दिस ऑल्सो इम्पॅक्ट ऑन द फ्युचर ऑफ द जॉब ऑफ दिस स्टँडर्ड वर्कर्स हू लेफ्ट अँड केम बॅक टू गोवा बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक. आता रिप्रेट्रेशन नावाचेर, क्वारंटाईन गेटाच्या नावाचेर, क्वारंटाईनच्या नावाचेर सिस्टमॅटिक लुटमारे सरकारान चालू केले असं. आज जे आम्ही तुमच्या मुखार जे हाडटले, दिस इज जस्ट टीप ऑफ द आयसबर्ग. दिस इज जस्ट द टीप ऑफ द आयसबर्ग ऑफ द क्वारंटाईन गेट स्कॅम. अँड गोवा फॉरवर्ड पार्टी डझंट स्पीक विदाउट डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस ऑर एल्स इन्व्हेस्टिगेटिंग एव्हिडन्सेस. अँड दिस वी हॅव शोन इन द लेबर गेट स्कॅम, वेर इन चीफ मिनिस्टर ऑन रेकॉर्ड एग्रींग दॅट बनगडे झाले म्हणून. आता जे लोकांक हाडल्यात, एसओपी जे आशिल्ल्यो सेंट्रल गव्हर्नमेंट आशिल्ल्यो, जे तुम्ही भायल्यान एब्रॉडच्या लोक हाडटाले, वे केप्ट इन मँडेटरी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन. इवन दो द एमएजे हॅड गिवन द स्टेट गव्हर्नमेंट, जे स्टेट गव्हर्नमेंटाक एमएजेन क्लिअर सांगितले की तुम्ही आपले स्टेट स्पेसिफिक एसओपी करात, पण त्या सरकारान केले ना. काही लोकांक 14 दिवस दौरले, काही लोकांक 7 दिवस दौरले, काही लोकांक 3 दिसा वयर दौरले. आणि एज पर इन्फॉर्मेशन अवेलेबल, एज पर द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स अवेलेबल परस, जर रूम रेंट 2,000 वयर, 2,500. म्हणजे सिझनान जे हॉटेल्स मडगाव सारख्या शहरात, जे हॉटेल ऑनलाईन ते तुम्हाला 700-800 रुपयात मिळाले सिझन टायमार, त्या या क्वारंटाईन फेसिलिटी त्या हॉटेलात झाले आणि 2,500-3,000 रुपये डॉक्युमेंट्स. सीजन म्हणजे ऑक्टोबर टू मे, त्या टायमाची हॉटेलां जी असतात क्वारंटाईनात, क्वारंटाईनात जी आता घाल्यात, ती हॉटेलात तुमकां ऑनलाईन मेक माय ट्रीप किंवा म्हणा ओयो म्हणा, हाजेर तुमकां 700-800 मेळटात रूम्स मारगाव सारख्या सिटीन. ती आता 3,000-2,500 आणि हे आम्ही डॉक्युमेंटरी एव्हिडन्सशिवाय उलयनात. सरकारान नॉर्थ आणि साऊथ गोवा कलेक्ट्रेटान काही खुबशा हॉटेलांना परमिशनां दिल्यात, जे गेस्ट येतात किंवा भायल्यान जे लोक येतात, एब्रॉडच्या लोक येतात आमच्या गोंयकारचे स्टँडर्ड, त्यांना क्वारंटाईन करपा खातीर. आता मजा पळयात, दर्या दक्षिण गोंयात 30 हॉटेलांक परमिशनां दिल्यात किंवा उत्तर गोंयात 20 हॉटेलांक परमिशनां दिल्यात. जाल्यार एक सामान्य गोंयकार जो एब्रॉडसान येता तो ऑनलाईन वता, तो बुकींग करता, आता चेक करता बाबा हे अमके हॉटेलां क्वारंटाईन अलाउड असा, असा अलाउड. कारण सरकारान म्हणा की जे एब्रॉडसान येतले ते मॅन्डेटरी टेस्ट रिझल्ट येसर क्वारंटाईन जाऊक जाय म्हणून. तो गेस्ट हे हॉटेल बुक करता आणि प्रिंट काढा सगळे चेक करू. तो हांगा एअरपोर्टार येता, देवता आपलं लगेज पिकअप करता आणि पहिली येतात ते या वल्चरांच्या हातात पावतात, गोय सरकारच्या आमच्या ऑफिसरांच्या हातात. थंय तो 2,000 रुपये फारीक करता हाजे, कित्याचे आमच्या टेस्टिंगेचे 500 रुपये ते
फारीक करतात ही रिसीट कदंबाचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस म्हणून फ्रॉम हॉटेल सॉरी फ्रॉम एअरपोर्ट टू हॉटेल. थंय त्यांना तांच्या मुखार हे लिस्ट दवरतात. हे लिस्टाक आवय ना बापूय ना कोण ना लॅटरेट ना काय ना आणि तांकां काय ते लिस्ट हॉटेलांचे ते हांगा दवरतात. ही कॉफी एअरपोर्टा वयली कॉफी ही. जेव्हा ते गेस्टाक सांगले वतात बाबा तुवें केल्ले हॉटेल चलना म्हणून तो दाखयता पळय कलेक्टराचे परमिशन आसा अशी परमिशन आसा हॉटेलान सगळे दिल्या आपल्यान ते बुकींग करून हांगा पयशे फारीक केला म्हणून एअरपोर्टार सांगतात ना ना ते ना तुका आम्ही दिल्ले हॉटेलान वचपाक पडटले. सो हे जेन्ना आमकां 15 दिसां पयली कळ्ळें वी स्टार्टेड इन्व्हेस्टिगेटिंग मोर इन टू दीस इश्यू. आता पळोवंक जाता की सरकाराचो कोण तरी एक एक्स एजंट आहा हु वॉज वर्किंग विथ वन ऑफ द पोर्टल्स ऑनलाईन पोर्टल्स आणि कलेक्टरेट ऑफिस जे असत थंय हे कार्टेल चलता. आणि एकदा एक गेस्टान चेक इन केल्या नंतर हॉटेलांनी हो मनीस सांजचो वता आणि 700 ते 800 रुपया पर हेड पर नाईट ते हॉटेल मालकां कडल्यान घेता. सांगून कितें घेता की 500-600 रुपया कमिशन आणि 200 रुपया ट्रान्सपोर्ट फी. अरे ट्रान्सपोर्ट फी कसली कस्टमर एअरपोर्टार फारीक करता 500 रुपया कदंबाचे ऑलरेडी तो फारीक करता. आणि जर तर तो कस्टमर किंवा तो हॉटेल ओनर एग्री जाणार हे कमिशन देऊन जाल्यार ताचे नाव हे लिस्टातले स्ट्रायक केले गेले वता. म्हणजे देर इज अ सिस्टमॅटिक कार्टेल ऑपरेटिंग. आता दिस कॅनॉट हॅपन विदाउट द ब्लेसिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. आता हे पैसे कोणाक वता मुख्यमंत्र्याक वता काय चीफ सेक्रेटरीक वता काय साऊथ कलेक्टराक वता काय साऊथ कलेक्टरच्या ऑफिसान डेप्युटी कलेक्टराक वता हे काही दिसान तुमकां कळटले. आणि जे कस्टमर असतात जे एअरपोर्टात देवतात त्यांचे आमच्या कडे हांगा चॅटूय असतात मेसेजो लायल्ल्यो ते म्हणतात हांव नाव घेना हॉटेलाचे हाय आय लँडेड एट एअरपोर्ट द गाय इन द एअरपोर्ट एग्री दॅट युअर हॉटेल इज लिस्टेड इट सी इट लुक्स लाईक दे डोंट वॉन्ट मी टू गो देअर इट सीम्स लाईक दे हॅव डिसाइडेड हुम दे वॉन्ट टू गिव्ह बिझनेस अँड वेअर इट शुड बी द कस्टमर चॉईस वेअर ही कुड दे विल डिसाइड वेअर द कस्टमर हॅज टू बी सेंड सीम्स लाईक दे आर गेटिंग अ कट फ्रॉम दिस हॉटेल्स. हे स्वतः एब्रॉडच्या आयल्ल्या लोकांनी व्हॉट्सअप मेसेजो घालल्या म्हणजे ते बुकींग करून येतात क्वारंटाईनाचे एअरपोर्ट हॉटेलात फारीक करून येतात. सो आम्ही दोघ्या की पयर एक स्टार्ट क्वेश्चन आशिल्लो असेंब्लीन डिस्कशनाक आयलो ना तातूंत सिंपल विचारले. सो आम्ही ते क्वेश्चन आता चेक केली द नंबर ऑफ अबोव मेन्शन गोवन्स एंट्रिंग गोवा फ्रॉम 20th March अँड पुट अंडर 14 days क्वारंटाईन 7 days क्वारंटाईन 3 days क्वारंटाईन एज पर रिवाइज एसओपीज furnish details along with the charges paid for them for institutional quarantine. The break off of quarantine DIY is not available. Revenue department answer the collector, deputy collector yata revenue department under. The health department is involved only in testing. On the floor of the house, sarkar agree karta ki quarantine ache details DIY report amcha kade na. सो दिस क्लिअरली एंडोर्सेस आवर थिंग्स. आता सरकारनं आन्सर दिला की 11,060 लोकांक आम्ही एब्रॉडच्या एज ऑफ 22nd July हाडले म्हणून. आता दोऱ्या तो एजंट तो मनीस कोण आयकतो ब्रोकर आम्ही रिअल एस्टेट ब्रोकर आयकल्ले आता क्वारंटाईनचे ब्रोकर जाऊन लागल्यात. तो मनीस स्वतः 700 रुपया घेता पर हेड पर नाईट पर रूम म्हणजे 11,067 × 700 रुपये जर केले तर 77,46,900 रुपीज पर डे रॅकेट. आणि हे चालू असा फाटल्या खूप दिसाच्या. सो दोऱ्या आम्ही एव्हरेज 7 दिसूच धरले. आता नवे सिस्टम सुरू झाला जे येतात त्यांचे रिपोर्ट 8-8 दिस जाणार 10-10 दिस जाणार. आय नो केस वेरी आज आज 8 दिवस रिपोर्ट येऊ ना वन ऑफ ओन फॅमिली फ्रेंड. सो 8-8 दिस 9 दिस तुम्ही हॉटेलात दवरतात
आणि जर 700 रुपयांना जर तुम्ही ऑन एन एव्हरेज 7 दिसूत घेतले तर अमाऊंट कम्स टू 5,42,28,300 रुपीज. म्हणजे हे जे व्हडले इतले कमिशनाक हे वचपाक लागले कोणाक गेला हे तुमकां थोड्या दिसांनी आम्ही आनी उक्तारा हाडटले. डेप्युटी कलेक्टराक कोणाक वता सावधान की मुख्यमंत्र्याक वता काय एसीसीच्या कमिटीन कोण आसा हे कोणाक वता ते तुमकां कळटले. बट देर इज अ क्लियर कट स्कॅम इन दीस. आनी गेस्टांनी आसा पळय त्या गेस्टान एअरपोर्टार दाखयले की हॉटेलाचे परमिशन आसा क्वारंटायनाचे सरकाराचे म्हणून. तो म्हणटा ना आय रीच गोवा बट द ऑथॉरिटीज आर सेईंग देट आय हॅव टू बी क्वारंटायन एट डेझिग्नेटेड हॉटेल गिव्हन बाय देम ओनली. आणि ही लिस्ट फ्लाईट लँड जाऊच्या पहिली एक दोन वरां पहिली त्या एअरपोर्टार जाता आणि लिस्टाक लेटर एट असणार काय ना काय ना. म्हणजे दिस इज अ मॅसिव्ह स्कॅम क्वारंटाईन गेट स्कॅम इन मेकिंग. आणि इतलेच न्ही हांगा तुमचे कडेन आनी आसा हांगा डॉक्युमेंट भितर तुम्ही सगळे हॉटेलाचे दीस हे सगळे आम्ही जे आहात वी वील सबमिट टू अवर लिगल टीम टुडे. दे वील एक्झामिन इट द वे सेम द एक्झामिन लाईक लेबर गेट स्कॅम अँड वी वील कंटेम्प्लेट टू मूव टू लोकायुक्त ऑन दिस मॅटर. कारण जो एक डिस्ट्रेसान गोयकार येता जो एक टेन्शनांतल्यान येता एअरपोर्टच्यान ताका जर अशें जर लुटमार जर करतात तुमी असल्या पॅन्डमिका टायमार जाल्यार तुमकां देव सुद्दां माफ करचो ना. कारण मुख्यमंत्री म्हणटा आपले सरकार अंत्योदय तत्वाचेर चलता म्हणजे समाजाच्या बारीक घटका पर्यंत सरकाराचे फायदो पावंक जाय आणि सरकारचे हे पावंक जाय म्हणून. आणि अंत्योदयाच्या चलपी सरकाराचे जे सरकार चलता हे असे रॅकेटा करूंक लागले एकार एक गेट भायर येवंक लागले. पुढे आम्ही मागतात की सरकारा कडेन की हाजेर चौकशी जावची. आमचे कडेन पूर्णपणे एव्हिडन्स आसात. सेकंड जे इतले म्हयने एअरपोर्टार ड्युटी करतात किंवा रिप्रेझेंटेशन आसात तांकां इमिडिएट ताबडतोब बदली करची. सरकारान जर आपली लस वाचवूंक जाय तर ऑल ऑफिसर्स इनवॉल्व फ्रॉम टॉप टू बॉटम इन दीस रिप्रेझेंटेशन प्रोग्राम शुड बी इमिडिएटली रिप्लेस्ड. कारण कार्टेल इज नॉट ओनली ऑपरेटिंग फ्रॉम हियर कार्टेल इज ऑपरेटिंग फ्रॉम एब्रॉड. कारण हालीच एक चार्टर फ्लाईट आली दुबईच्यान विच गोवा फॉरवर्ड हेल्प टू गेट ऑल द परमिशन. ते जेव्हा थंय एका एजंटाक एप्रोच झाले आणि बरो एक एक्स अमाऊंट सांगलो. सो आमचे भुरगे जे आशिले ते डायरेक्ट गेले आणि एअरलाईन कंपनीक मेळ्ळे. आणि थंय आशिल्ल्या आमच्या भुरग्यांनी थंय आशिल्ल्या आमच्या विजय बाबाच्या सपोर्टरांनी स्वतः बसतले पैसे म्हणून कितले जर गरिबांचे तिकेटो काढून त्यांना धाडून दिले. आणि जेव्हा हे प्रोसेस चलताले देर वॉज अ कार्टेल हियर विच ट्राय टू सपोर्ट अस दॅट फ्लाईट कारण त्यांना काय मिळणार. आणि रातचे आदले दिसा तुझं फ्लाईट टेक आउट होच्या पहिली कॉल गेले दुबय हॉटेलां आम्ही पळयता ना आमकां ती. सो ते भुरग्यांनी सांगले बाबा गोंयान बरो पावस पडटा बरे गरम गरम कितें खाया आनी तुम्ही सुशेगाद निदात म्हणून कित्याक ते आम्ही पळयतात. म्हणजे अंत्योदय सरकाराचे चलपी सरकार आज वल्चर झाल्यात. आणि मुख्यमंत्री शुड आन्सर दीस अँड आय डोंट स्पीक विदाउट डॉक्युमेंटरी एव्हिडन्सीस. The Chief Minister should understand after the labor gets scam. We don't speak without the documents, kiwa investigating details. So, aami magta, ek mhanlyar, ya quarantine gate scam acher chaukashi javchi. Aami aamcha paryant kartles, aamche legal team acher ye kartle ani we will try to move it to Lokayukta. And we also appeal Lokayukta on base of media reports tomorrow to take it as sumoto. कॉग्निझन्स ऑफ दिस इश्यू. आणि साऊथ गोवा कलेक्टरेट नॉर्थ गोवा कलेक्टरेटान जे जे लोक इन्वॉल्व्ड असतात त्यांना ताबडतोब या रिप्लेस करचे. कारण हो एजंट जो वतालो कलेक्ट करपाक पैसे त्याका सुद्धा टर्मिनेट केले आता ते ऑनलाईन पोर्टल एजन्सीन. कारण तो परमिशन घेतालो ते ऑनलाईन पोर्टलच्या एजन्सीच्या नावावर वेन ऍक्च्युली दोज हॉटेल्स वर नॉट रजिस्टर्ड विथ द ऑनलाईन पोर्टल. आणि जे जे हॉटेलांक परमिशन दिल्यात जे हॉटेलांक परमिशन दिल्यात ते हॉटेल लिस्टार नावूच असणार एअरपोर्टार. म्हणजे
हमका जाए ते हॉटेल चार पांच 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 जे हॉटेल आसत तितले दवरप आनी तांका हे करप थंय थांबना हांव आय डोंट वॉन्ट टू ब्रिंग दीस नेम ऑन रिकॉर्ड कारण ते मागीर फाल्यां ते जे कोण आमकां दिता इन्फॉर्मेशन ते त्रासान पडूंक शकता हांगा एक चॅट आसा वॉट्सएप पी ए ऑफ ऑफिसर तो म्हणटा हाव कम दीस इज थिंग्स इज डन म्हणजे तुम्ही कित्याक अशें लुटमार म्हणून कमिशनां खातात तर तो मनीस घालता नाव ओनली चान्स इज देर ना डायरेक्ट घालता आतां लुटपाक चान्स आसा न्ही आमदार दीस अलॉंग वीथ नेम्स वी वील कीप इट इन फ्रंट ऑफ लोकायुक्त आनी मुख्यमंत्र्यांक सांगचे ऑन रिकॉर्ड की ताका हे पयशे पावता काय ना ते म्हणजे जवळ जवळ तुम्ही दिसात ऑन एन एव्हरेज 70 to 77 lakh 77 lakh तुम्ही लफडी करून लागले स्कॅम आणि एव्हरेज जर तुम्ही 7 days धरले तर 5 crore 22 lakh सुमारा जाते म्हणून सो वी डिमांड ऑफ प्रोबिंग दिस आफ्टर द लेबर गेट स्कॅम आज आम्ही हे क्वारंटाईन गेट स्कॅम जनते मुखार दोरिल्ले असा की डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आणि आमच्या आज आय एम गोइंग टू आवर लीगल सिनियर काउन्सिल नाव विथ ऑल द डॉक्युमेंट्स टू एक्झामिन दिस अँड देन वी विल टेक अ फ्युचर स्टेप ऑन दिस मॅटर थँक्यू कोण लिस्टान आशिल्ले व्यक्ती नाव रद्द केला बीन किंवा असं ना ज्यांच्या परमिशन दिली रद्द करणार